श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। ज्योतीची कहानी। ज्योतीची पूजा ही खास लहान मुलांच्या सुखरूपतेसाठी केली जाते। श्रावण महिन्यातील दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करतात व नैवेद्य दाखवतात आणि आरती करतात। सुवासिनी व लेकूरवाळी स्त्रियांना सवाष्ण म्हणून बोलावतात। संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवास बोलवतात व दूध साखर फुटाने देतात। लहान मुलांच्या स्वास्थ्यासाठी व सुखरूपतेसाठी हे आईने करावयाचे खास व्रत आहे। आपल्या मुलाबाळांच्या सुखरूपतेसाठी हे व्रत केले जाते। आता आपण ज्योतीची कहाणी ऐकू। आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता। त्या राजाला मुलगा नव्हता। तेव्हा राणीने काय केलं, एका सुईणीला बोलावून आणलं। अगं अगं सुईणी, मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गपचूप आणून दे, मी तुला पुष्कळ द्रव्य देईन। सुईणीनं गोष्ट कबूल केली। ती त्या तपासावर राहिली। गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भवती राहिली। तेव्हा ही सुईण तिच्या घरी गेली। तिला सांगू लागली की, बाई बाई, तू गरीब आहेस, तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी तुझं बाळणपण फुकट करीन। तिनं होय म्हणून सांगितलं। नंतर ती सुईण राणीकडे आली। बाईसाहेब बाईसाहेब, आपल्या नगरात एक अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे। तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे। लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत। तेव्हा आपल्या घरापासून ते तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं। आपल्यास दिवस गेल्याची अफवा उठवावी। मी तुम्हास नाळवारीचा मुलगा आणून देईन, असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला। आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं डंब केलं। पोट मोठं दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या। भुयार तयार केलं। 9 मास भरताच बाळणपणाची तयारी केली। इकडे ब्राह्मण बाईचं पोट दुखू लागलं। सुईणीला बोलावणं आलं। सुईणीने सांगितलं, तुम्ही पुढं व्हा, मी येते। सुईण धावत धावत राणीकडे आली। पोट दुखण्याचं ढोंग कर सांगितलं। नंतर ब्राह्मणाच्या घरी आली। बाई बाई, तुझी आहे पहिली खेप, डोळे बांधलेस तर भिनार नाहीस, नाही बांधलेस तर भय वाटेल, असे सांगून तिचे डोळे बांधले। ती बाळंतीण झाली, मुलगा झाला। सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला व तिनं वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला आणि तिच्यापुढे ठेवला। मग बाईचे डोळे सोडले। तुला वरवंटात झाला असं सांगू लागली। तिनं नशिबाला बोट लावलं, मनामध्ये दुःखी झाली। सुईण निघून राजवाड्यात गेली। राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली। मुलाचं कोड कौतुक होऊ लागलं। इकडे ब्राह्मण बाईने नेम धरला, श्रावण मासी दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं की, जय ज्योती आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे, हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज, कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज केलं, तांदुळाचं धुणं ओलांडणं बंद केलं। याप्रमाणे ती नेहमी वागू लागली। इकडे राजपुत्र मोठा झाला। एके दिवशी बाहेर फिरायला निघाला। त्या दिवशीही न्हाऊन आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती। तेव्हा याची नजर तिच्यावर गेली। हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला। रात्री तिच्या घरी आला। दारात गाय वासरू बांधली होती। चालता चालता राजाचा पाय वासरांच्या शेपटीवर पडला। वासराला वाचा फुटली। ते आपल्या आईला म्हणालं, कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही
तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भील काय? हे ऐकून राजा माग परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतली. काशीत जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती, पण ती 5वी 6वीच्या दिवशी जात असत. राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. 7वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेलं वाटत पसरलं आहे? जीवती उत्तर करीते, अगं अगं, माझं ते 9 साचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर 7वी जीवती आपापल्या रस्त्यांनी निघून गेल्या. उजाडल्यानंतर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचा दिवस मुक्काम करा, अशी विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्याही रात्री याचप्रमाणे प्रकार झाला. दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला. इकडे ह्याचा मुलगा वाढता झाला. पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देते वेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, घरी जा, साऱ्या गावातल्या बायका पुरुषांस जेवायला बोलव, म्हणजे याचे कारण समजेल. मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला, मोठ्या थाटानं मामत केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला, मला जीवतीचं व्रत आहे, माझे नेम पुष्कळ आहेत, ते पाळाल तर जेवायला येईल. राजानं कबूल केलं. जिथं तांदुळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारावून त्यावर ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवांखालून गेली नाही. दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असे म्हणे. पुढं पानं वाढली, मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला. तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा फुटल्या. ह्या त्याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा त्याची आई गेली, त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तिनं सांगितलं की ती तुझी खरी आई आहे, मी तुझी मानलेली आई आहे, असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्याबरोबर आपण राज्य करू लागला. तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.